राज्यात उन्हाळा सुरू होण्यापूर्वी शेतकरी वर्गाला पाणी समस्येला सामोरं जावं लागतंय. भाजप सरकारने योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. राज्यभर जलयुक्त शिवारामधून चांगल्या प्रकारे कामे झाल्याचं हे सरकार सांगतंय, तरी देखील पाण्याची पातळी कमी कशी झाली असा सवाल करत या सरकारने जलयुक्त शिवारातून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. कदाचित त्यांनी फार अभ्यास न करता गाईडनी पब्लिसिटी स्टंट नाही केलं. गाईड असतात, त्यांना जाहिरात करण्याच्या मागे जास्त असतात. त्याच्यामुळे इम्प्लिमेंटेशन रिॲक्शन त्याची आता त्याची किंमत सर्वसामान्य आपण आणि जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन जलयुक्तमध्ये यांनी पैसे किती केले आणि श्रमदान आणि याच्यातून किती झालं याचा पण इश्यू. म्हणजे यांनी स्वतःची फ्लॅगशिप प्रोग्राम केला, पब्लिसिटी सगळी यांनी केली, पण नंतर टेक्निकली पण चूक, पैशाची पण कमतरता करून ते मेळा हॅश मेस केलाय सगळ्याचं. आणि एक तज्ञ म्हणतात, म्हणजे काल मी अतुल देवगरांचं स्टेटमेंट आहे, पण किती वेळ चालू माझी बेटी तर मी कुठं बोलत नाही आणि दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट घेत नाही आणि त्यांच्या अगदी खोटे नाटे आरोप करत. त्याच्यामुळे टेक्निकल लोक बोलत आहेत, तज्ञांचे जसे रिपोर्ट येतील अभ्यास पण ह्या सर्वसामान्य गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने आणखी एका कार्यक्रमातून केली. तर ही सर्वसामान्य माणसाची पैशाची उधळपट्टी जाहिरातीत पण तेच करतात. रोज फुलपे जाहिराती येतात, कुणाच्या पैशावर येतात, पक्षाच्या नाही. फुलपे जाहिराती टॅक्सपेअरचा पैसा आहे सगळा.